विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की तनया जी आहे हे मोबाईल मध्ये खेळ खेळणं किती मग्न झालेली आहे की तिला दारावरची बेल वाजलेली ऐकायला येत नाही. आई स्वयंपाकघरातून येऊन ते दरवाजा उघडते, त्यात तिच्या दोन मैत्रिणी तिला बोलवायला आलेल्या असतात की चल आपण बाहेर जाऊन खेळू, पण तनया काही जायला तयार नसते, तिची इच्छा नसते. कारण ती म्हणते की मी आता घरीच खेळणार आणि मी मोबाईल मध्येच खेळ खेळणार. मग त्या मोबाईल मध्ये काय काय खेळ असतात ती आपल्या मैत्रिणींना राजश्रीला आणि श्रुतीला सांगत असते. त्या दोघी जणी निघून जातात, आई देखील आपल्या कामाला निघून जाते. तनया जी आहे ती आपल्या खेळामध्ये पुन्हा मग्न होते. तनया ही खेळ खेळत असताना, म्हणजे ती त्यावेळेस युद्धाचा खेळ खेळत असते आणि खेळ खेळत असताना स्वतःशीच म्हणते की हे हा एक मेला, हा सैनिक मेला, हा दुसरा पण आता मरणारच आहे. आणि असं करून तिने त्या सैनिकांना मारलं असेल आणि मग तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की हे जीतम मया मी जिंकले, म्हणून तिला खूप आनंद होतो. आणि मग तिचं मन भरलेलं असतं आणि मग तिला जाणीव होती की आता आपल्याला भूक लागलेली आहे. तुमचं देखील तसंच असतं, एकदा का तुम्ही मोबाईल हातात तुमच्या पडला की तुम्हाला कसलंच भान नाही राहत ना, तहान भूक काही नाही. ज्यावेळेस आई किंवा बाबा येतात आणि रागवतात आता ठेवतो मोबाईल, त्यावेळेस मग तुम्हाला तहान लागेल, भूक लागेल, त्यावेळेस सगळं काही तुम्हाला जाणीव होते. तसेच ही तनया देखील आहे. या तनयाला देखील तिला देखील वाटलं की आता आपल्याला भूक लागली आणि म्हणून ती काय करते, स्वयंपाकघरामध्ये जाते आणि आपल्या आईला सांगते की आई अंबा भुभुक्षिता असणी. अंबा म्हणजे आई, अंबाचे संबोधन एक वचन आहे. भुभुक्षिता भूकेलेली, आई ग मी आता खूप भूकेलेली झालेली आहे, आता तू मला काहीतरी खायला दे बाई. तुम्ही देखील खूप भूक लागते तेव्हा आईच्या मागे आई मला काहीतरी खायला दे बाई, पटकन दे. तशीच ही तनया देखील तिच्या आईला सांगते की आई मला खूप भूक लागली आणि तुम्हाला आता पटकन काहीतरी खायला दे. तिची आई देखील तनयाला तनयाच्याच भाषेमध्ये शिकवायचं ठरवते आणि म्हणून म्हणजे तनयाला काय आहे, मोबाईलचा वेड लागलाय, तिला मैदानी खेळांपेक्षा मोबाईल मध्ये खेळ खेळायला आवडतं. म्हणून आई देखील तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचं ठरवते. आई देखील तिच्या मोबाईल मध्ये खाद्यपदार्थांची चित्र काढून देते, म्हणजे त्यात पावभाजी असते, त्यानंतर पिझ्झा असतो, सिझलर्स असतात, हे चित्र काढून देते. आणि आई म्हणते की बघ आता हे ती तनया जी आहे ती देखील ती ते चित्र पाहते खाद्यपदार्थांचे आणि चित्र एकदम असे आकर्षक असतात की ती तनया जी आहे ती म्हणते की हे माता म्हणजे हे आई गं लाला आहे तो मे मुख माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. दृष्टवा हे सर्व चित्र पाहून, दृष्टवा म्हणजे पाहून इथे हे त्वांतव्य आहे, दृष्टवा हे त्वांतव्य आहे. आई गं हे छायाचित्र पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलेले आहे, आता तू काहीतरी मला खायला दे बाई. आपल्याला देखील बघा, नसते नावच ऐकले तर आपल्याही तोंडाला पाणी सुटलं. तनया देखील आता आईच्या मागे लागली की मला पटकन तू काहीतरी खायला दे. त्यावेळेस तनयाची आई म्हणते की दिलं की तुला मी आत्ताच, ती म्हणते की हे तर मोबाईल मध्ये चित्र पाहिले आहे. मग तनयाची आई म्हणते की हो तेच दिलं मी तुला, आता तुला मी खायला काही देणार नाही. बघा बरोबर तनयाच्या आईने तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तनयाची आई तिला काय संदेश काय शिकवणार असते ते.